नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अमन उपगन लावा, प्राध्यापक श्रीमान सुरेश दादाजी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय चांदवड जिल्हा नाशिक। आज आपण बघतो आहे की जगामध्ये बरेच लोक हे हृदयविकाराने दगावत आहे। त्याला महत्त्वाचं कारण म्हणजे आपली बदलती जीवनशैली। जर आपण बघितलं तर हृदय हे आपल्या शरीरातलं एक फार महत्त्वाचं अवयव आहे। हृदय न थांबता काम करत असतं आणि सगळ्या संपूर्ण शरीराला संपूर्ण अवयवांना ते रक्तपुरवठा करत असतं। तर हृदयाशी संबंधित जे आजार आहे त्याचं प्रमाण बऱ्या प्रकारे वाढलेलं आहे आणि त्यामुळे दरवर्षी असंख्य रुग्ण हे हृदयविकारामुळे दगावतात। हृदयाची रचना इतकी सुंदर आहे की आपण बघतो की हृदयाचा संबंध बऱ्याच गोष्टीशी जोडलेला आहे। हृदयामुळे नाती आहे, हृदयामुळे एक दुसऱ्याबद्दलचं प्रेम आहे। आपण जर बघितलं तर बरेचसे चित्रपट आहे, बरेचसे गाणे आहे जे फक्त आणि फक्त हृदयावर गायले गेलेले आहे, त्यामुळे हृदयाचं महत्त्व फार आहे। आपण बघूया सर्वात अगोदर हृदय कसं कार्य करते आणि नंतर जीवनशैलीचा हृदयावर काय फरक पडतो। आपलं हृदय हे एखाद्या पंपाप्रमाणे आहे। आपण बघतो की घरी टिल्लू पंप वगैरे असतं, ते काय करते, खाल विहिरीतील पाणी वर घेते आणि ते पाणी आपल्याला जिथे पाहिजे तिथे पुरवठा करते। त्याचप्रमाणे हृदयाचं सुद्धा कार्य आहे। इंग्रजीमध्ये म्हटलं आहे की हार्ट ॲज अ मेकॅनिकल पंप, म्हणजे आपलं हृदय हे एखाद्या मेकॅनिकल पंप प्रमाणे कार्य करत असतो आणि ज्या दिवशी ह्या पंपाचं कार्य थांबतं त्या दिवशी आपलं आयुष्य सुद्धा थांबतं। तर हृदयाची रचना आणि हृदयाचं कार्य हे जवळपास या पंपाप्रमाणे आहे। आपण समजा या पंपाचं कार्य समजून घेतलं तर आपल्याला हे सोयीस्कर जाईल की आपण हृदयाचं सुद्धा कार्य समजून घेऊ। हृदय कसं राहतं, हृदयाचा आकार कसा आहे, आपण समजा आपल्या डाव्या हाताची एक मूठ बांधली तर तेवढा प्रत्येकाचा हृदयाचा आकार असतो। हृदयाला समजा मधून आपण कापलं किंवा कट केलं तर हृदय या प्रकारे दिसतं। याच्यात आपण बघतो की वरची जी निळ्या कलरची आहे तिला आपण नीला म्हणतो, याला उजवी कर्णिका म्हणतो, उजवी जवनिका म्हणतो, ही डावी जवनिका, ही डावी कर्णिका, ही धमनी आणि हे महारोहिणी। तर ह्या सगळ्या ज्या रक्त पुरवठा करणाऱ्या हृदयातील ज्या आपण ब्लड व्हेसल्स म्हणू किंवा आर्टरीज म्हणू, या सगळ्यांचं फार महत्त्वपूर्ण रोल आहे, महत्त्वपूर्ण कार्य आहे जेव्हा आपलं हृदय कार्य करते। आता हे हृदय कसं कार्य करते यावर आपण एक थोडं लक्ष टाकूया। काय असते की हृदय आपल्या शरीरात जे ऑक्सिजन रिलेटेड म्हणजे शुद्ध रक्त शरीरातील प्रत्येक सेलला पुरवठा करते आणि प्रत्येक सेल पासून जे अशुद्ध रक्त आहे, अशुद्ध रक्त म्हणजे ज्यात कार्बन डायऑक्साइड जास्त आहे, असं रक्त शरीरातून शुद्ध करते। तर हृदयाचं कार्य काय, की रक्त अशुद्ध रक्त हे फुफ्फुसापर्यंत घेऊन जाणे आणि फुफ्फुसामध्ये जे शुद्ध होणारं रक्त आहे ते पुन्हा हृदयाद्वारे आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवापर्यंत घेऊन जाणे। तर काय होते की समजा तुम्ही आता ही फिगर बघितली इथे, तर काय होते की समजा ही एक ब्लड वेसल आहे किंवा ही शिरा आहे की ज्याच्याद्वारे अशुद्ध रक्त हे आपल्या शरीरात हृदयामध्ये गेलं, इथून ही एओर्टा आहे याला आपण धमनी म्हणतो, इथून हे रक्त या मार्गाद्वारे या धमनीद्वारे हे रक्त जातं फुफ्फुसात आणि याला काय असतं, कार्बन डायऑक्साइड असतं। फुफ्फुसामध्ये प्रोसेस एक कार्य होऊन कार्बन डायऑक्साइड हे बाहेर घेतलं जातं आणि जे ऑक्सिजन आहे ते रक्तात मिसळलं जाते आणि शुद्ध रक्त हे पल्मनरी व्हेन म्हणजे याला आपण शिरा म्हणतो याच्याद्वारे हे पुन्हा हृदयामध्ये येते आणि हृदयामधून
पुन्हा ते रक्त आपल्या सगळ्या शरीरामध्ये पोहोचवल्या जाते. तर याप्रमाणे हृदयाचं एक सर्वात मोठं कार्य म्हणजे अशुद्ध रक्त शुद्धीकरण करणे आणि ते शुद्ध झालेलं रक्त शरीरातील प्रत्येक सेलपर्यंत पोहोचवणे. आपण इथे समजा बघितलं तर हृदयाचं आकुंचन आणि प्रसरण पाहणं हे फार महत्वाचं असते. रक्त घेणे आणि रक्त सोडणे याच्यासाठी आकुंचन आणि प्रसरण पाहणे फार महत्वाचे असते. तर आपण या डाव्या बाजूला बघतो आहे की कशा प्रकारे रक्त आत येत आहे अशुद्ध रक्त आणि शुद्ध रक्त कशा प्रकारे बाहेर जात आहे. तर या प्रकारे हृदयाचं लवचिकपणा असते आणि हृदय या प्रकारे आकुंचन आणि प्रसरण पावत असते. याला आपण म्हणतो की बीट्स, जे आपण ठोके म्हणतो, जे ठोके आपण ऐकतो ते ठोके म्हणजे प्रत्येक आकुंचन आणि प्रत्येक प्रसरण हृदयाचं पावणे यालाच आपण बीट्स म्हणतो. आता हृदय जे आहे हृदय सतत कार्य करत असते, परंतु हृदयाचा कार्यासाठी हृदयाला सुद्धा एनर्जी असते, त्याला सुद्धा रक्त पुरवठा गरजेचा आहे, त्याला सुद्धा न्यूट्रिशन जे आहे अति आवश्यक घटक जे आहेत ऊर्जा देणारे ते सुद्धा आवश्यक असते. तर हे कोण पुरवठा करते? तर हृदयावर एक कोरोनरी रक्तवाहिनी असते. आपण जी इथे बघतो आहे या सगळ्या कोरोनरी रक्तवाहिन्या आहे. आपण एखादी झाड बघितलं तर झाडाच्या खाली जी मुळं असतात त्या प्रकारे हे तुम्हाला चित्र दिसेल. आणि या सगळ्या रक्तवाहिन्या हृदयाला, फक्त हृदयाला रक्त पुरवठा करतात आणि त्या प्रकारे हृदय आपलं कार्य करते. तर बरेचदा आपण बघतो की जेव्हा हृदयविकाराचा झटका येते किंवा आपण म्हणतो की ब्लॉकेज झालेला आहे, 60% ब्लॉकेज, 70% ब्लॉकेज, तर हा ब्लॉकेज म्हणजे काय की ही जी कोरोनरी रक्तवाहिनी आहे इथे कुठेतरी अडथळा निर्माण होणे त्याला आपण ब्लॉकेज असं संबोधतो. जर आपण हृदयविकाराचे प्रमाण बघितले तर 1990 साली 4-8% होते, परंतु जसजसं वर्ष वाढत जात आहे तस तसं हृदयविकाराचं प्रमाण हे जास्त होत जात आहे. जर आपण हृदयविकाराचे वर्गीकरण करायचे झाले तर या प्रकारे वर्गीकरण करू शकतो. हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे आजार, म्हणजे ज्या रक्तवाहिन्या हृदयाला रक्त पुरवठा करतात त्यांचे आजार, त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो कोरोनरी आर्टरी डिसीज. हृदयाच्या स्नायूंचे आजार, कार्डिओमायोपॅथी. स्नायू म्हणजे जसं हृदयाला मसल आहे किंवा हृदयाच्या झडपा आहे ह्या सगळ्यात, आणि झडपांचे आजार त्याला वॉल्व हार्ट डिसीजेस म्हणतात. संधिवातामुळे झडपा बंद होतात बरेचदा, बरेचदा जन्मता झडपा बंद असते, बरेचदा वयोमानाने झडपा खराब होतात. तर आज आपल्याला मेडिकल सायन्समध्ये इतकी प्रगती केली आहे की आपण या झडपा सुद्धा बदलू शकतो. नंतर विद्युत वाहनात अडथळा निर्माण होणे. आता विद्युत वाहनात अडथळा म्हणजे काय? हृदयाचं जेव्हा आकुंचन आणि प्रसरण होतं त्याला सुद्धा एक विद्युतची गरज असते, त्याला आपण म्हणतो ॲक्शन पोटेन्शियल. आणि जेव्हा हा विद्युत प्रवाह कमी किंवा जास्त होतो त्यावर हृदयाची गतीही अवलंबून असते. बरेचदा जन्मत असणारे हृदयविकार सुद्धा असते, जसे की हृदयाला छिद्र असणे. बरेचदा आपण ऐकतो की छोट्या मुलांना हृदयाला छिद्र आहे. रक्तवाहिन्यांमध्ये अदलाबदल असणे. तर या प्रकारे हृदयातील बरेच आपण वर्गीकरण करू शकतो. हृदयविकाराची कारणे काय आहे? तर याला आपण दोन प्रकारात मोडूया. एक नियंत्रणापलीकडचे घटक, म्हणजे असे घटक जे आपल्या नियंत्रणात नाही, त्यामध्ये येतं वय. एखाद्याचं वय आपण थांबवू शकत नाही, एखाद्याचा वंश असेल तो आपण थांबवू शकत नाही, किंवा एखाद्याचा लिंग असेल तो आपण थांबवू शकत नाही. तर या घटनांमुळे समजा आजार होत असेल तर ते आपल्या नियंत्रणापलीकडचे घटक आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त बरेच असे घटक आहे की जे आपल्या नियंत्रणामध्ये आहे, जे आपण नियंत्रण करू शकतो आणि ते नियंत्रण करून आपण आपल्याला हृदयविकारापासून दूर ठेवू शकतो. पहिला घटक आहे नियंत्रणातील घटक, ॲथरोस्क्लेरोसिस, किंवा आपण म्हणतो की चरबी वाढलेली आहे, लिपिड जास्त झालेलं आहे. तर हे लिपिड म्हणजे काय? बरेचदा आपण जे चरबीयुक्त पदार्थ खातो किंवा बरंच तेल खातो याच्यामुळे शरीरात फॅट जमा होतं. आणि ते फॅट जर आपण इथे बघितलं की ही कोरोनरी आर्टरी आहे, या कोरोनरी आर्टरीमध्ये या प्रकारे जाऊन ते जमा होतं. जमा झाल्यामुळे काय आहे की याचं जे व्यास आहे, याचं जे छिद्र आहे, ते छिद्र छोटं होत जातं. आणि त्यामुळे रक्त प्रवाह जेव्हा ज्या दिवशी हृदयाला जास्त लागतं त्या दिवशी रक्त प्रवाह या वाहिन्यांद्वारे कमी केला जातं.
आणि याच्यामुळे हृदयावर प्रचंड प्रेशर येतं आणि हृदय कार्य करणं थांबतं. तर यालाच आपण म्हणतो ॲथरोस्क्लेरोसिस. या दोन्ही चित्रांमध्ये आपल्याला दिसते आहे की कशा प्रकारे या या रक्तवाहिन्यांचा जे व्यास आहे तो कमी होत जातो आणि रक्तप्रवाह हा हृदयाला कमी होतो. तर हा सर्वात मोठा घटक आहे आणि या घटकासाठी आपण नेहमी लिपिड प्रोफाईल वगैरे तपासलं पाहिजे. नंतर दुसरा आहे मधुमेह. मधुमेह म्हणजे डायबिटीज. आज सगळ्यांना माहीत आहे की रक्तामध्ये साखरेचं प्रमाण जास्त झालं तर डायबिटीज होतो आणि जास्त साखरेचं प्रमाण झालं तर मनुष्य हा हृदयविकाराला बळी पडू शकतो. नंतर रक्तदाब, ज्याला आपण हायपरटेन्शन म्हणतो. आज आपण बरेच लोकांमध्ये बघतो की ज्यांना मधुमेह आहे त्यांना डायबिटीज, त्यांना रक्तदाब असतोच. तर हाय ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन जरी असेल तरी तो हृदयविकाराचा झटका आणू शकतो. त्याच्यानंतर आपल्यातील बऱ्याचशा खराब सवयी, जसं धूम्रपान करणे, तंबाखू खाणे आणि मद्यपान करणे. धूम्रपान आणि तंबाखू यामध्ये जे निकोटीन असते ते निकोटीन आपल्या हृदयाला फार हृदयाला अपायकारक असते आणि त्या निकोटीनमुळे बरेचदा रक्तातील बदल होतात, शरीरातील बदल होतात आणि हृदयातीलही बदल होतात. मद्यपान, त्याच्यामध्ये अल्कोहोल असते आणि अल्कोहोल हे तुम्ही फार काळ घेत असला तर आणि एका विशिष्ट गरजेपेक्षा जास्त अल्कोहोल घेतलं तरीसुद्धा हृदयविकाराचे झटके येऊ शकतात. नंतर सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे लठ्ठपणा. आज आपण बघतो की लहान मुलांपासून तर आपल्याला 80-90% लोक हे लठ्ठ दिसतात. लठ्ठपणा म्हणजे आपल्या शरीरात आगाऊची चरबी जमा होणे आणि ही जर जमा झाली आणि लठ्ठपणा आढळला तरीसुद्धा हृदयविकाराला आपण पुढे जाऊ शकतो. नंतर व्यायामाचा अभाव. आज आपली जीवनशैली जी आहे ती एकदम आरामदायक आहे. आपण जिला म्हणतो की फार मस्त लक्झरियस लाईफ आहे, परंतु आयुष्य लक्झरियस असलं तरी आपण आपल्या शरीराची काळजी घेत नाही, त्याच्यामुळे आपण व्यायाम होत नाही, सकाळी फिरायला जाणं होत नाही. आज जॉबवर जरी असलं व्यक्ती तरी त्याला बैठे काम आहे, त्याच्यामुळे तो चरबी शरीरातील कमी होत नाही आणि चरबी वाढत असतो. तर नित्य व्यायाम हा सुद्धा तेवढाच गरजेचा आहे. नंतर मानसिक ताण. आज प्रत्येक व्यक्ती आपण बघतो की तो कुठल्या ना कुठल्या ताणतणावामध्ये जगतो आहे. ज्याच्यापाशी पैसा आहे तो सुद्धा ताणमध्ये आहे, ज्याच्यापाशी नाही आहे तो सुद्धा ताणतणावामध्ये जगतो आहे. त्याच्यानंतर जीवनसत्व. आपण जे सेवन करतो, आपण जे अन्न खातो त्या अन्नातून बऱ्यापैकी जीवनसत्व शरीराला भेटायला पाहिजे. जसं आपण व्हिटॅमिन असतं, प्रोटीन असतं, हे सगळे आपल्या शरीरात गेले पाहिजे. परंतु आजच्या जीवनशैलीमध्ये बऱ्यापैकी आपण फास्ट फूड खातो आहे, जसं बर्गर आहे, चायनीज फूड आहे. या सगळ्या फूडमधून आपल्याला पाहिजे ते जीवनसत्व भेटत नाही आणि शरीराला पाहिजे ती एनर्जी ती भेटत नाही आणि हृदयाला सुद्धा ती एनर्जी भेटत नाही. त्याच्यानंतर हृदयविकार हा वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होऊ शकतो. त्यातला पहिला आहे अचानक मृत्यू येणे. नंतर छातीत दुखणे. बरेचदा छातीत दुखतं पण ते पण वेगवेगळ्या प्रकारे दुखतं. कधी स्थिर दुखतं, कधी अस्थिर दुखतं, कधी राहून राहून दुखतं. तर हे वेगवेगळ्या प्रकारे हृदयाचा झटका येण्याचे लक्षण आहे. नंतर हृदयाची पंपिंग क्षमता कमी होणे. पंपिंग क्षमता कमी होणे म्हणजे की जेवढ्या प्रकारे आपण जसं मोटर आहे किंवा पंप आहे, पंपाची पंपिंग क्षमता कमी झाली त्याप्रकारे हृदयाची सुद्धा पंपिंग क्षमता कमी होते. आणि त्याचंच कारण आपल्याला दम लागतं, बरेचशा लोकांना पायावर सूज येते, तर हे हृदयविकाराचे लक्षण असू शकते. त्यानंतर हृदयाची अनियमितता. छातीत धडधडणे, नाडीचे ठोके खूप वेगाने व कमी पडणे, बेशुद्ध होणे, चक्कर येणे, घाम होणे, हे सगळे त्यातले प्रकार आहेत. छातीत दुखणे म्हणजे काय? सौम्य वेदना होणे किंवा ठराविक प्रकारचं दुखणं, व्यायामाचे प्रकार केल्यानंतर दुःख येणं, उदाहरणार्थ चालणे, जिना चढणे किंवा सायकल किंवा आंघोळ, हे सगळं कार्य केल्यानंतर आपल्याला जिथे हृदय आहे त्या साईडला त्रास होणे किंवा हृदयाला दुखणे. बरेचदा उलटी किंवा मडमड येणे हे सुद्धा एक लक्षण असू शकते. आपण त्याला बरेचदा दुर्लक्ष करतो, परंतु हा पित्ताचा त्रास म्हणतो पण तो हृदयापासून असू शकतो. ऍसिडिटी म्हणून दुखण्याकडे किंवा मडमडीकडे दुर्लक्ष करू नका. चक्कर येणे
काही कारण नसताना अचानक चक्कर येणे, काही सेकंदात ती चक्कर जाणे, पुन्हा चक्कर येणे ही सुद्धा लक्षण असू शकते. छाती जड वाटणे, छातीवर दाब येणे, छाती आवळल्यासारखी वाटणे, वेदना जबड्यावर किंवा मानेवर आणि डाव्या हातावर जाणे, छातीपासून सुरू होऊन ती वेदना आपल्या मानेपर्यंत आणि हातापर्यंत जाणे ही सुद्धा एक लक्षण आहे. दम लागणे, आपल्याला नियमित आपण जेव्हा एक्झरसाइज करतो किंवा आपण नियमित जेव्हा चालतो तर आपल्याला माहीत असते, परंतु एका दिवशी आपल्याला दम लागता आहे किंवा आपण चालू शकत नाही किंवा जीना चढलं तरी आपण थकून गेलो, आपली कार्यक्षमता कमी झाली, तर हे सुद्धा एक लक्षण असू शकते. काही श्रम न करता घाम येणे हे सुद्धा एक लक्षण आहे. कोरडा खोकला येणे हे सुद्धा लक्षण आहे. आणि अस्वस्थता किंवा बेचैनी वाटणे, जसं चेहरा फिका पडणं किंवा कसतरी वाटणं आणि खूप भीती वाटणं, हे सुद्धा एक प्रकारे लक्षणं असू शकतात. अशी लक्षणं दिसताच काय केलं पाहिजे? अशी लक्षणं दिसताच शांतपणे पडून राहावं व मदतीसाठी तातडीनं कुणाला तरी बोलवावं. पेशंटने हालचाल करू नये, स्वतः चालत जाण्याचा प्रयत्न सुद्धा करू नये, जिने चढणं आणि उतरणं तर करूच नये आणि स्वतः गाडी सुद्धा चालू नये. ऍस्पिरिन किंवा सॉर्बिटॅट या दोन्ही गोळ्या जवळ असतील तर त्या घेणे, आपल्या ज्या फॅमिली डॉक्टर आहे त्यांच्याशी संपर्क करून ह्या दोन प्रकारच्या गोळ्या आपण आपल्या जवळ बाळगू शकता आणि ऍम्ब्युलन्सला ताबडतोब बोलवणे. पेशंट बेसुद्ध किंवा अत्यवस्थ झाल्यास आपण त्याला कार्डिओपल्मनरी रेसिस्ट्रेशन, यामध्ये ज्यांनी ट्रेनिंग घेतलं आहे ते पेशंटला कृत्रिम श्वासोच्छ्वास व बाहेरून हृदयाला कृत्रिम दाब देणं हे यावेळी गरजेचं असते. तर याच्यासाठी आपल्याला एक प्रॅक्टिसची गरज असते. परंतु तुम्हाला खूपच असं वाटत असेल की पेशंट गेला किंवा शेवटच्या याच्यात आहे तर तुम्ही हा एक प्रयत्न करू शकता. त्याच्यानंतर हृदयाचे कुठल्याही अडचणी आल्या तर कुठल्या प्रकारे चाचण्या केल्या जाते, बरेचदा रक्तातील चाचण्या केल्या जाते, त्यात आपण लिपिड प्रोफाईल वगैरे तपासतो, साखरेचं प्रमाण तपासतो, छातीचे एक्सरे सुद्धा काढल्या जाते आणि ECG, ECG म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम, याच्यावरून आपल्याला हृदयामधील धावणारा जो करंट आहे त्या करंटबद्दल माहिती मिळते. त्याच्यानंतर इकोकार्डिओग्राम ही एक स्ट्रेस आहे. स्ट्रेस टेस्ट आजकाल फार फेमस आहे. स्ट्रेस टेस्ट म्हणजे या टेस्टवरून आपल्या हृदयाची क्षमता हे आपल्याला काढता येते. त्याच्यानंतर CT scan आणि MRI हे सगळ्यांना माहीत आहे. आता कोरोनरी अँजिओग्राफी म्हणजे काय आणि कोरोनरी अँजिओप्लास्टी म्हणजे काय? कोरोनरी अँजिओग्राफी म्हणजे आपल्या कोरोनरी आर्टरीमध्ये एक कॅमेरा टाकून त्याची फोटोग्राफ घेतल्या जाते आणि त्याद्वारे कुठे आपली कोरोनरी आर्टरी ही ब्लॉक आहे हे शोधल्या जाते. अँजिओप्लास्टी म्हणजे काय? ती जी नडी आहे, ती जी रक्तवाहिनी आहे जी नॅरो झालेली आहे, तिला एक स्टेंट टाकून आपण ती डायलेट करायची, म्हणजे तिचं जे पूर्वत्वाचं जे डायमीटर आहे ते आपण तिच्या ओरिजिनल याच्यात आणायचं, जेणेकरून रक्तप्रवाह हा व्यवस्थित चालेल. त्याच्यानंतर बायपास सर्जरी, आज आपण बघत बसतो बायपास सर्जरी. बायपास सर्जरी म्हणजे काय? जी नडी ब्लॉक झालेली आहे ती नडी, ती रक्तवाहिनी काढून घेणे आणि त्या पोझिशनला बायपास करून दुसरी एक नडी लावणे, जेणेकरून रक्तप्रवाह हा सुरळीत चालेल आणि हृदयाला सुद्धा जेवढा पाहिजे तेवढा रक्तप्रवाह मिळेल, त्यासाठी ही बायपास सर्जरी केल्या जाते. आता हृदयविकाराचा समजा झटका झालेला आहे किंवा हृदय ऑपरेशन झालेलं आहे की त्या व्यक्तींनी काय करू नये किंवा काय केलं पाहिजे किंवा एक सामान्य माणसाने काय केलं पाहिजे जेणेकरून त्याच्या आयुष्यात हृदयविकाराचा त्रास येणार नाही, तर त्यांनी हे करणे महत्वाचे आहे. चालणे, रोज कमीत कमी 20 मिनिटं फास्ट चालणे, धावणे, सायकलिंग करणे, जीना चालणे किंवा पोहणे, या प्रकारचे व्यायाम आपल्या हृदयाला फार महत्वपूर्ण आहे. फळेभाज्या, कडधान्य, व्हिटॅमिन, अँटीऑक्सिडंट, फायबर कमी, शिजवलेले आणि कमी तेल खाणे, 6 ते 8 तास शांत झोप घेणे फार महत्वाचं आहे. ताणतणाव व जीवनशैलीत बदल करणे, देन ध्यानधारणा करणे ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो. आपल्याला समजा कुठल्या प्रकारचा ताण येत असेल तर आपण संगीत ऐकू शकतो, बागकाम करू शकतो, एखादी आवडीचं पुस्तक वाचू शकतो, ज्याच्यामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या शरीरात येईल.
तुमच्या कौटुंबिक रोगांची माहिती करून घेणे की आपल्या वडिलांना काही होतं का, त्यांच्या वडिलांना काही होतं का, आपल्या परिवारामध्ये कुणाला हे रोग आहे का, तर या प्रकारची माहिती तुम्ही ठेवू शकतो, ज्याला आपण म्हणतो की जेनेटिक और हेरिडेटरी। आज आज आपल्याला बऱ्यापैकी जे ब्लड प्रेशर तपासण्याची मशीन अवेलेबल आहे, साखर रक्तातील साखर तपासाची मशीन आहे, तर प्रत्येकाने आपल्या घरी ही मशीन आणलं पाहिजे आणि जेव्हा जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा आपण ते घरच्या घरी तपासू शकतो। महत्वाचे दूरध्वनी नंबर मोबाईलमध्ये ठेवणे, जसं तुमचं फॅमिली डॉक्टर आहे किंवा तुमच्या जवळ हॉस्पिटल आहे, या सगळ्यांचे तुमचे जवळचे मित्र आहे यांचे महत्वाचे नंबर तुमच्या दूरध्वनी तुमच्या मोबाईलमध्ये ठेवणे। आज आपण बघतो की जर कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन असेल, कुठल्याही प्रकारचे आजार असेल, तर आपल्याला मेडिकल पॉलिसी अवेलेबल आहे, मेडिक्लेम पॉलिसी, त्याच्याबद्दल जागरूकता भारतात कमी आहे। टर्म इन्शुरन्स बद्दल पण जागरूकता कमी आहे, परंतु सगळ्यांनी या मेडिक्लेम आणि टर्म इन्शुरन्स काढणे आवश्यक आहे। डॉक्टरांशी बोलताना तुम्ही जी सत्य घटना आहे ती सांगणे, बऱ्यापैकी आपण त्या घटना लपवतो आणि डॉक्टरांना डायग्नोसिस करण्यासाठी फार त्रास होतो, म्हणून जी काही सत्य परिस्थिती आहे ती डॉक्टरांना सांगणे, जेणेकरून डॉक्टरांची जी ट्रीटमेंट आहे ती प्रॉपरली जाईल। शरीराच्या चाचण्या करणे, आपण जेव्हा आजार येते तेव्हाच आपण चाचण्या करतो, परंतु प्रत्येक 6 महिन्यांनी आपण लिपिड प्रोफाईल किंवा शुगर या नॉर्मल चाचण्या आहे या चाचण्या केल्या पाहिजे। आपल्या फॅमिली डॉक्टरांशी भेटून याबद्दल आपण बोललं पाहिजे। औषधी संपूर्ण घेणे आणि वेळेनुसार घेणे, बरेचदा आपण बरं वाटलं की औषधी घेत नाही किंवा आपण कंटाळा करतो ती औषधी घ्यायसाठी, परंतु ज्या काही औषधी आपल्याला दिलेल्या असतात त्या औषधी आपण पूर्णपणे पूर्ण कोर्स हा कम्प्लीट केला पाहिजे। आपलं हृदय व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण बैठी जीवनशैली जी आहे ती करू नये। ज्यांचा बैठा जॉब आहे त्यांनी सुद्धा एक 15-20 मिनिटांनी थोडा एक चक्कर मारून येऊ शकता। टी व्ही कंटिन्यू किंवा दिवसभर टी व्ही समोर बसणे सुद्धा चुकीचं आहे। मोबाईलचा अतिवापर करणे हे सुद्धा चुकीचं आहे। धूम्रपान करू नये। आपल्याला कुठल्या प्रकारचं वरील सांगितलेले लक्षणं आढळत असेल तर दुर्लक्ष करणे करू नये। नेहमी आपलं मन हे आनंदी ठेवलं पाहिजे। जास्त ताणतणाव जोपासू नये। तर ह्या सगळ्या आपल्याला हृदयविकाराबद्दल माहिती होती आणि प्रत्येकाने ह्या गोष्टीचा विचार करावा। आपलं हृदय जर व्यवस्थित आणि स्ट्रॉंग असलं तरच आपण स्ट्रॉंग राहू शकू। धन्यवाद।